Chan, किती त्रास करून घेताय तुम्ही? मॅम, दीपला अटक झाली हे समजल्यावर त्याचे सगळे विद्यार्थी आणि प्रोफेसर त्याच्या बाजूने उभे राहते. आणि आता तुम्ही टीव्हीवर पाहिलंच ना, अर्पिताच्या स्टेटमेंटमुळे खूप फरक पडणार आहे मॅम, ट्रस्ट मी. निर्जा, जोपर्यंत दीप सुटत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला शांतता नाही. मॅम, तुम्ही तर इतक्या खंबीर आहात, इतक्या संकटांना तुम्ही तोंड दिले आणि आता माझ्यावर पडलेल्या संकटांना मी तोंड देऊ शकते. हो, मी आहे खंबीर, पण दीपला जर काय झालं ना तर माझा खंबीरपणा कुठे जातो मला काही कळतच नाही. काय विचार केला होता आजच्या दिवसाचा आणि काय झालंय? हा पप्पा, हा आऊ छू, हा पप्पा हमण आऊ छू, हा आय कॉल यू बॅक, या. हा हा, काय म्हणाले पप्पा? घरी परत कधी येतेस विचारत होते. निर्जा, मला वाटतं तू निघ, खूप उशीर झाला. नाही मॅम, जोपर्यंत तुम्ही जेवत नाही मी इथून जाणार. मला काही खायची इच्छा नाही. मॅम, तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर आजारी पडाल. ते काय नाही, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. मॅम प्लीज. छायाबाई, छायाबाई. दीप तिथे जेलमध्ये आणि मी जेवायचं. कसं घास उतरू शकेल माझ्या घशाखालून? या सोनी, होई जाण लॉय माथुर साहेब पुढे मॉन. येस सर, स्पीकिंग सर. व्हॉट? अर्पिता देवदस ट्रान्सफर? बट सर, वेअर? हो, टू दिल्ली. ओके सर, नो प्रॉब्लेम सर. यात कल्याणी पटवर्धनचा हात आहे यात काही शंकाच नाही. आता पुरता अडकवलंय तिने मला. जेलमध्ये येण्याचं दुःख नाही आहे मला, ते नेहमीच आहे. पण माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेत त्यांनी. नाही सोडणार मी त्यांना. कल्याणी पटवर्धन, एक दिवस तुमचा हा डाव तुमच्यावरच उलटवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. नाही शांत बसणार. रेवती, निशांत, चला लवकर, उपमा थंड होईल. येताना रे. काही दिवसांनी नुसती मजा येणार आहे. ईशा मोठी होईल. सारखं मला हे दे ते दे हे कर ते कर असा हट्ट करेल माझ्यापाशी. आणि माझी सकाळची अशी धावपळ, पण तरी सुद्धा तिच्या आवडीचा खाऊ करून देईन मी तिला. स्वतःच्या हाताने भरवीन. कधी क्लिनिकला पोचणार आहे कोण जाणे. संध्याकाळी येईन तेव्हा घर भर पसारा असेल. चिडत रागवत का होईना मी सगळा पसारा आवरून ठेवीन. चिमुकली ईशा माझी. हॅलो, काय बडबडते स्वतःशी? काही नाही रे, बस. तुला एक सांगू निशा, पूर्वी ना क्लिनिक मधून घरी यायला वाटायचंच नाही. असं वाटायचं कोण आहे घरी, तू तर नसायचास. घरी यायचं, स्वतःच कुलूप उघडायचं तर घरातला अंधार माझं स्वागत करायचं. पण ईशा आणि रेवती आल्यापासून ना सगळं बदललं. ईशाच्या ओढीने मी पळत घरी येते. खरं आहे, मी तरी आधी कधी घरात कुठे असायचो, बाहेरच असायचो सारखा. बोर केवढं व्हायचं माहिती का? पण आता ईशा आल्यापासून घरी कधी जातोय असं वाटत. अच्छा, म्हणजे मी आल्याचं तुम्हाला काहीच वाटलेलं दिसत नाही. हो माझे ताई, तू आलीस आणि या घरात चार माणसं राहत आहेत असं वाटतंय. ईशाबाई कुठे आहेत? आंघोळ झाली, दूध पिऊन झालं आणि आता ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे. ते ताई पण एक बरं झालं, आपण तिला बाहेरच्या दुधाची सवय लावली आणि तिला पचत सुद्धा ते. आता केवढी गुटगुटीत झाली आहे ना, आली केवढी रडायची. हो ना, तुला बघून. रेवती ताई, मी एक चांगली बातमी देणार होतो.
आता नाही देणार, जाऊ दे. चांगली बातमी कसली रे? अगं आता मला राहुल भेटला, त्याने सांगितलं की करणला फोन आला की त्याचे काका सिरियस आहेत आणि तो कलकत्त्याला गेलाय. अरे यात कसली चांगली बातमी? अगं करणचे काका सिरियस आहेत ही बातमी चांगली नाहीये, पण तो कलकत्त्याला गेलाय ही चांगली बातमी आहे. मग ऍटलीस्ट आपल्याला काही दिवस त्रास नाही. अरे खरंच अमृताच्या लग्नापर्यंत तरी तो आला नाही ना, तरी पुष्कळ झालं. हॅलो मिसेस पटवर्धन. येस. मी विजय देवधर बोलतोय. बोला. मी अर्पिताशी बोललो म्हणजे तिला चांगलीच समज दिली मी. बजावलं की पुन्हा असं होता कामा नाही. काय म्हणाले ती? म्हणाले की ते आमचं काम आहे, नाईलाज होता. असं नाईलाजानं काम करण्यापेक्षा काम न करणं बरं. न्यूज इंडियामध्ये काम करण्यापेक्षा आम्हाला प्रो असलेल्या चॅनलमध्ये काम कर म्हणावं. मी तसं सांगेन तिला, पण तुम्ही खरंच मनात राग धरू नका, म्हणजे पुन्हा असं होणार नाही. ठीक आहे. मग खरंच तुमच्या मनात आमच्याबद्दल ग्रजेस नाही आहे? नाही मिस्टर देवधर, डोंट वरी. थँक्यू. फोन ठेवू मी. बाय. तुम्ही अर्पिताला तुमच्या परीनं समज दिलीत मिस्टर देवधर, आता मी तिला माझ्या परीनं समज देणार आहे. हॅलो कल्याणी पटवर्धन स्पीकिंग. बोल राज. यश काय चाललंय? काय बघितलंस ना तू अर्पिता कसं मूर्खासारखं बडबडली टीव्हीवर? ते ऐकल्यावर तरी तुझ्या मामानी लग्न मोडलं असतं तर बरं झालं असतं. कुठे रे, उलट आता मामाच्या मनात अर्पिताविषयी रूढी निर्माण झाली. मामाच्या मनात कधी काय चालेल कोणी सांगू शकत नाही, पण एक नक्की आहे राज, अर्पितानी मामाच्या विरोधात बोलून चांगलं नाही केलंय. मामा इज नॉट गोना स्पेअर फॉर दिस. चल राज मग बोलतो तू. अशी बाय. हे वाचलंस निर्जा दीप बद्दल काय छापून आले ते? मॅम दीपच्या बाजूनेही छापून आलंय. अगं पण लोक चांगलं तेवढं विसरतात, वाईट झालेलं तेवढंच लक्षात ठेवतात. करली नेटली मॅम जे झालं ते चांगलं नाही झालं. या बातमीमुळे आपल्या बिझनेसवरती परिणाम होण्याची शक्यता आहे आणि लोकांमध्ये स्टाफमध्ये चर्चाही होणारच आहे. निर्जा मला लोकांची पर्वा नाही आहे, बिझनेसचीही पर्वा नाही. मला फक्त काळजी वाटते दीपची. माझा माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तो असलं काहीही काम करणार नाही. मुलींच्या बाबतीत तर नक्कीच नाही. शिल्पा शिंदेच्या आई वडिलांनी अशी तक्रार का केली? त्यांनी थोडीतरी शहानिशा करायला हवी होती. एका चांगल्या मुलाचं आयुष्य पणाला लागणार आहे ह्याचा विचार तरी करायला होता त्यांनी. मॅम तुम्ही शिल्पाच्या आई वडिलांना का नाही भेटत? दीपचे सर म्हणजे नामजोशी सर आल्यावरच काय तो निर्णय घेईल. मॅम तुम्ही आता प्लीज ऑफिसमध्ये थांबू नका, कारण सगळेजण तुम्हाला काही ना काही विचारत बसेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल. आय विल मॅनेज हियर. थँक्स निर्जा. तुझ्या आईवडिलांना काय सांगितलंस तू? मी त्यांना खरं तेच सांगितलं, कारण जरी ते दीपला भेटले नसले तरी त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. सो यू डोंट वरी. ज्या कोणी दीपला ह्या संकटात टाकलंय ना त्या व्यक्तीला कधीही सुख लाभणार नाही. सर तुम्ही मला बोलावलं? अर्पिता बस ना. येस सर. अर्पिता देयर इज अ बॅड न्यूज फॉर यू. बॅड न्यूज? येस. तुझी दिल्ली ऑफिसला ट्रान्सफर होते. बट वाय? आय डोंट नो. तशा वरन ऑर्डर्स आलेत. पण सर मी. अर्पिता तू जर का नीट विचार केलास तर तुला कारण देखील कळेल. आय सी. अर्पिता मला वाटतं ह्या गोष्टीकडे जर का तू पॉझिटिव्हली बघितलंस आणि दिल्लीला गेलीस
तर ब्युरोक्रसी तुला जास्त जवळन बघता येईल. म्हणजे सर मला पनिशमेंट म्हणून मला प्रमोशन देण्यात येते. मजा नाही ना. अर्पिता सध्या तरी माझ्या हातात तुझ्या बदलीची ऑर्डर नाहीये, कारण रिझल्ट आउट होईपर्यंत ती निघणंही शक्य नाही. पण एकदा का रिझल्ट ओपन झाले की कधीही त्या ऑर्डर्स निघतील आणि अर्पिता तुला लगेच दिल्ली ऑफिसला जॉईन व्हावं लागेल. आय थिंक अर्पिता तुला दिल्लीला जायची तयारी करायला हवी. ठीक आहे सर, खरं बोलण्याची जर हीच शिक्षा असेल ना तर तीही भोगायला तयार आहे मी. हे बघ अर्पिता, आय मीन टू से म्हणजे तू जर का मनात आणलंस तर कल्याणीबाईंच्या ओळखीनं ही ऑर्डर कॅन्सल. नो वे सर, आय विल प्रिफर पनिशमेंट रादर दॅन हर ऑब्लिगेशन. थँक यू सर. अगदी हा हा म्हणता मतदानाचा दिवस उद्यावर येऊन ठेपलाय. हा दिवस खूप महत्वाचा आहे ग आपल्यासाठी. मामा काय वाटतं तुला? हवा तर आपल्या पक्षाच्या दिशेने वाहते असं वाटतंय, पण काही सांगता येत नाही. इलेक्शनचा रिझल्ट हा कधी कधी वन डे मॅच सारखा असतो. दोन चार धावांनी कोण जिंकेल कोण हरेल. मागच्या वेळी कॉन्फिडन्स होता, पण ह्यावेळी जनमत पक्षाला जास्त जागा मिळण्याची शक्यता वाटते. आणि तसं झालं तर आपल्याला काही अपक्ष उमेदवार खरेदी करावे लागतील तेजस, आणि त्यासाठी मला माझी तिजोरी थोडीशी हलकी करावी लागणार आहे. शेवटी पैसा बोलतो हेच खरं. मामा पण हा फक्त पैशांचाच खेळ आहे असं थोडीच आहे. नाही म्हणजे जर असं असतं तर प्रत्येक श्रीमंत माणूस हा राजकारणात आला असता, नाही का? नुसता पैसा असून भागत नाही तेजस, तो पैसा वापरण्याची अक्कल हवी. आणि राजकारणात उतरायचं असेल तर हिंमत असायला हवी अपयश पचवण्याची. मामा माझ्याबद्दल काय वाटतं तुला? खूप संकट आले मध्ये मध्ये. तो दीपंकर राजे तर आपल्याला एक्सपोज करायलाच निघाला होता. आणि म्हणून तू त्याला मामा तू त्याला नाहक अडकवलंस ना, त्याचा काहीही दोष नसताना. तुला त्याची एवढी का काळजी? तसं नाहीये मामा, पण सोडून दे ना. अगं पण माझ्या मार्गात जो येईल त्याची मी गय करणार नाही. दीपंकर राजे फार मोठ्या उड्या घेऊ पाहत होता म्हणून त्याचे पंख कापले मी. मामा पण बस हा विषय नको या का. इलेक्शनचा रिझल्ट लागेपर्यंत दीपंकर राजे सुटणार नाही, आणि तो न सुटणं हेच तुझ्या हिताचं आहे. कल्याणींनी दीप सुटू नये अशी व्यवस्थाच केलेली दिसते. राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या एखाद्या व्यक्तीची मदत घेतल्याशिवाय काम होणार नाही. अशी व्यक्ती म्हणजे खासदार तिवारी. तिवारीला फोन करायचं म्हणजे तो माणूस एक नंबरचा. काय करू मी? हेलो, तिवारी जी से बात कर सकती हूँ? मृणालिनी राजे. नमस्ते तिवारी जी, कैसे हैं आप? बढ़िया है, आप बताइए आज हमारे याद कैसे आ गई? थोड़ी सी मुश्किल में फंस गई हूँ, सिर्फ आप ही मेरी मदद कर सकते हैं. मेरा बेटा दीप. अगर आप ऊपर से प्रेशर डलवाएंगे तो मेरा काम हो सकता है. ऐसा कीजिए,
आज रात को मेरे पास आ जाइए। मैं होटल इंपीरियल में ठहरा हूँ, रूम नंबर 405 में। यहाँ आ जाइए, विस्तार से बात करते हैं। तिवारी जी तो आ रही है ना? जी नहीं, आपका मतलब अच्छी तरह से समझ गई हूँ मैं। मुझसे भूल हुई कि आप जैसे घटिया इंसान से मैंने मदद की भीख मांगी। अरे आप ऐसा करेंगे तो हम जैसों का क्या होगा? जान में जाइए। तिवारी सारखे माणसांमुळे राजकारण दूषित झाले। हातात पावर आली, पैसा आला की मात चढतो सगळ्यांना। Who does he think I am? तो समजतो काय मला? नको असलेली माणसंच आयुष्यात काय येतात? मी टाळायचा इतका प्रयत्न करतोय, पण अमृता, आपण नशिबावर इतके अवलंबून असतो की आणि मी यश पटवर्धन मी हे एक्सेप्ट करतोय। यश तू या वेळ घरी हो का? नाही म्हणजे कुठे बाहेर नाही गेलास? नाही। व्हॉट्स द मॅटर यश? मामा तू खरच मला सांग, मी अमृताशी लग्न करायला हवंय। यश मग तुला माहितीये माझा प्रॉब्लेम काय? तुला माहितीये माझं अर्पितावर प्रेम आहे। प्रेम? तुझं का प्रेम आहे तिच्यावर? एक रूप सोडलं तर काय तिच्याकडे? मॉम्स ती हुशार आहे, ती स्वाभिमानी आहे, ती आणि मॉम्स याच सगळ्या गोष्टींचं कौतुक करून एका पॉइंटला तुला तिला आपलं सून करून घ्यायचं होतं ना? येस बट थिंग्स डिडंट वर्क आउट। तू म्हणतेस की थिंग्स डिडंट वर्क आउट कल्याणी पटवर्धन म्हणते? कम ऑन मॉम्स, तू काही करू शकतेस। फॉर यू एव्हरीथिंग इज पॉसिबल। मॉम्स तू काही कर, मॉम्स तू काहीही कर, मला अमृताशी लग्न करायचं नाहीये। डोंट बी सिली यश, आता सगळ्या गोष्टी ठरल्यात। हे प्रेम वगैरे सगळं वरवरच असतं रे, तात्पुरतं असतं। अमृताशी लग्न झाल्यानंतर तिच्या सहवासामुळे तुला वाटायला लागेल तिच्याविषयी प्रेम। यश अरे असल्या अर्पिता सारख्या स्मार्ट मुली आहेत ना, त्या मैत्रिणी म्हणून ठीक आहेत, पण लग्न करायचं असेल तर तुला अमृता सारखीच मुलगी हवी। तेव्हा भलते सलते विचार करू नकोस, यू हॅव टू मॅरी अमृता अँड दॅट्स फायनल। ओके यश फारच त्रास करून घेतोय स्वतःला, त्याला बिचाराला अमृताशी लग्न करायचंच नाहीये, आणि मी माझ्या स्वार्थासाठी त्याला भरीस पाडतेय, पण मी तरी काय करू? नाईलाज आहे माझा। शिवाय अमृता खरंच चांगली मुलगी आहे, यश तर संसार ती चांगला करेल। हे सगळं मी तेजस इलेक्शन जिंकावं म्हणून करते, पण तेजस इलेक्शन हारली तर? डोंट वरी यश, मी चुटकीसरशी हे लग्न मोडून टाकेन। आफ्टर ऑल डेस्टिनी, दाय नेम इज कल्याणी।